हाय, कसे आहात मित्र? तुम्ही बरे आहात ना? काहीतरी वेगळं करायचं म्हणतोय पण होत नाही. करायचं आहे भरपूर पण होतच नाही. असं नाही की जीवन सुरेख नाही आहे, जीवन भरपूर सुरेख आहे हो, फक्त आजमावता यायला पाहिजे. खूप शांत वाटतं कधी कधी आयुष्यामध्ये. कधी कधी एकांतात बसावं, कधी एकांतात घुमावं, कधी कधी स्वतःसाठी वेळ पण काढावा. या जीवनाच्या घडामोडीवरती कधी माणसाला वेळच नाही हो. बघा ना, हे आयुष्य किती सुरेख आणि चांगलं आहे ते कधी आजमावलंय तुम्ही? नाही ना? तर चला, आज मी तुम्हाला दाखवतोय की जीवन कसं जगावं आणि जगता जगता स्वतःलाही वेळ द्यावा. स्वतःला वेळ देता देता या जीवनाची कल्पना एक अशी आहे की खूप सुरेख जीवन वाटतंय, पण या जीवनामध्ये काहीतरी चुकतंय, कुठंतरी चुकतंय, कुठंतरी हरवतंय. पण मन हे सुरेख असतं खरंच, पण एक निवांत स्वतःसाठी वेळ काढा आणि आयुष्यात जगून पहा आणि स्वतःसाठी काहीतरी बोलून बघा. मग बघा कसं वाटतंय हे जीवन. खूप सुरेख आणि अतुलनीय आहे बरं हे जीवन, पण काय करणार हो, प्रत्येकाला या ठिकाणी वेळच नाही ना. पण बोलणार कसं, कोणाशी बोलणार? आपल्या आपल्याशी बोलणार तर वेळ म्हणणार जग, खरं आहे ना? या पाण्यावानी आहे जीवन, कधी वाहतं कधी आपला आपला मार्ग काढतं. पण जीवन असंच आहे का, नुसतं जगायचं म्हणून जगायचं? नाही ना? मग काय करावं लागेल या जीवनामध्ये? काहीतरी करावंच लागेल ना. पण यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा, आध्यात्मिक दृष्टीचा आणि एक सखोल जीवनाचा. खूप सुंदर आणि सुरेख आहे बरं जीवन, फक्त जगता यायला हवं ना राव. काय म्हणतात, खूप सुरेख आहे ही सृष्टी, पण आपल्याला एकांतामध्ये दिवसच उमजत नाही हो. खरंय, जीवन किती सुंदर आणि अतुलनीय आहे बघा. ये हिरवळ, ये पानवाट, या जगातल्या सर्व वस्तू किती सुरेखाने ठेवणी आहे. प्रत्येकाच्या जागेवर प्रत्येक जण सेट आहे, पण काय करणार, प्रत्येकाला वेळ कुठं आहे स्वतःशी बोलण्यासाठी, स्वतःला एकांतात मिळवण्यासाठी. खरंच जीवन फार सुरेख आहे हो, जीवन फार सुरेख आहे. या पाण्यावानी निथावर आहे आणि सुरेख अशी गीत गात चालू, खूप जीवन सुरेख वाटतं. कधी कधी या पावसामध्ये भिजावं असं वाटतं. या पावसाने, या पावसाच्या आनंदाने आज एक सुरेख गीत गात गाणं आठवतं. संग पावस